नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये। आता मी आहे ऐरोली मध्ये, ऐरोली मला सेक्टर 10A मध्ये, आणि हा जो भूखंड आहे तुम्ही माझ्या बाजूला बघू शकता, भूखंड क्रमांक 20 आहे। या ठिकाणी कामकाज सुरू झालेलं आहे। या ठिकाणी शिवस्मारक उभं करण्यात येणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून। सुमारे 12 ते 13 कोटीच्या दरम्यान हा खर्च येणार आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये जी राहणारी जनता आहे त्यांच्या टॅक्स रूपी कररूपी रकमेतून हे शिवस्मारक उभं करण्यात येणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात, हा जो शिवस्मारक उभारणीचा जो काय प्रस्ताव होता तो शहर सुशोभीकरणच्या अंतर्गत घेण्यात आलेला आहे मुंबई महानगरपालिकेकडून। आणि नोव्हेंबर महिन्याच्या म्हणजे 2023 मधील नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली होती प्रशासकाकडून, म्हणजे आयुक्तांकडून। याचा अर्थ हे जो आहे, हे जे शिवस्मारक आहे, हे शिवस्मारक उभारण्यासाठी कोणत्याही प्रकारची मागणी ही राजकीय नव्हती, असं साधारणपणे जे काही आमच्याकडे दस्तावेज उपलब्ध आहे, कार्यालयीन दस्तावेज, त्यामध्ये जर आम्ही वाचलं किंवा बघितलं त्याच्यावर दिसून येतं। कारण की त्याच्यामध्ये सरळ प्रशासकांचा मंजुरीचा प्रस्ताव आहे असं लिहिण्यात आलं, असा उल्लेख करण्यात आला आहे तपशिलाचा। आणि त्याची कंत्राटाची मुदत जी आहे ती आत्ता ह्या फेब्रुवारीमध्ये प्राप्त झाली आहे 2024 मध्ये। सदरचं काम आहे शिवस्मारकाचं, हे शिवस्मारकाचं काम 2026 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे। आणि त्याचा दोष निवारण कालावधी जो आहे तो 10 वर्षाचा एकूण असेल। तर नवमुंबईकरांसाठी खूप आनंदाची बातमी आहे की नवमुंबईकरांच्या टॅक्स रूपी रकमेतून सुमारे 12 ते 13 कोटी रुपये खर्च करून हे शिवस्मारक जे आहे, छत्रपती शिवाजी महाराज जे आराध्य दैवत आहे आपल्या महाराष्ट्राचं, संबंध हिंदुस्थानाचं, त्यांचं शिवस्मारक या ठिकाणी उभं करण्यात येणार आहे। आता येणाऱ्या दिवसांमध्ये खूप सारे म्हणजे याच्या अगोदरही शिवस्मारक काम सुरू होण्याच्या अगोदरही काही राजकीय नेत्यांनी, स्थानिक राजकीय नेत्यांनी याचा श्रेय घेऊन लाटण्याचा प्रयत्न केला। एकदम पुढेही ज्यांनी काही प्रयत्न केले असेल ते इथं या ठिकाणी येतील, किंवा याचं खूप मोठ्या भव्य स्वरूपामध्ये भूमिपूजन सुद्धा होईल आणि उद्घाटन होईल, लवकर उद्घाटन होईल, म्हणजे 2026 पर्यंत उद्घाटन होण्याची अपेक्षा बाळगूयात। हे विहित वेळेत काम होईल आणि जे काही 12 ते 13 कोटी रुपये खर्च होणार आहेत तेवढ्या रकमेमध्येच जर काम झालं जे नियोजित केलं तर उत्तम राहील। कारण की आपल्याला माहिती आहे नवमुंबईला एक इतिहास आहे, की आपण त्याला डार्क साईड बोलू शकतो नवमुंबईची, की परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन जे आहे ऐरोलीमध्ये जे उभारलं गेलं ते त्याची किंमतही अशीच वाढवण्यात आली। आणि त्याचं काम मागच्या 2 ते 3 वर्षापूर्वी कोविडच्या अगोदर किंवा कोविडच्या काळामध्ये आपण असं बोलू शकतो की ते पूर्णतः झालं, सुमारे 8 ते 10 वर्ष त्याचं कामकाज चालू होतं। तर असंही असं कोणती बाब या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारकाच्या बाबतीत घडू नये या ऐरोलीमध्ये सेक्टर 10A मध्ये जे होणार आहे। तर आशा करूया की नवमी महानगरपालिका क्षेत्रातील जनतेच्या टॅक्स रूपी रकमेतून उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवस्मारक हे लवकरात लवकर, म्हणजे 2026 पर्यंत जे विहित वेळ आहे, नियोजित वेळ आहे, त्याच्यामध्ये पूर्णतः येऊन हे जनतेसाठी खुलं होईल। आणि त्याच प्रकारे त्याचा कोणत्याही प्रकारचं प्रोजेक्टची कॉस्ट आहे ती वाढणार नाही अशी अपेक्षा बाळगूयात। धन्यवाद।